मुलांचा डब्बा असू देत किंवा सकाळचा नाश्ता दोन्हीसाठीही अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे आणि तेवढीच हेल्दीसुद्धा चला तर मग पाहूयात सगळ्यात अगोदर एका बाऊलमध्ये मी घेत आहे दोन कप स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि याच्यामध्ये आता मी टाकते अर्धा चमचा हळद एक चमचा भरून ओवा जो की मी हातावरती अशा पद्धतीनं क्रश करून घेत आहे पाव चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि आता आपण याच्यामध्ये थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून याचं एक छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण इतर इन्ग्रिडियंटसुद्धा ॲड करणार आहोत पण अगोदर हे मिश्रण तयार करायचं आहे आणि नंतरच ते इन्ग्रिडियंट याच्यामध्ये टाकायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे तर पॅनमध्ये मी घेत आहे एक चमचा भरून तेल आणि गॅसचा जो फ्लेम आहे तो हाय ठेवायचा आहे आणि इथे मी घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा एकदम बारीकसर असा चिरून घेतलेला कांदा कांदा हलका असा ट्रान्सपरंट झाला की याच्यामध्ये मी टाकत आहे दोन ढोबळ्या मिरच्या त्याचबरोबर एक टोमॅटो आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या एकदम बारीकसर अशा चिरून घेतलेल्या हिरवी मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि आता ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत तर हाय फ्लेमवरती अगदी एखाद दोन मिनिट फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या भाज्या तयार झालेल्यात तर त्या आता मी डायरेक्ट या मिश्रणामध्ये ओतून घेते आणि परत एकदा थोडीशी वरणं कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आपलं जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आपल्याला हे बॅटर अशा पद्धतीचं हवं आहे खूप जास्तही आपल्याला घट्ट ठेवायचं नाही आहे किंवा एकदम जास्त पातळसरही नको आहे तर अशा पद्धतीची परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ही इथे मी घेतलेला आहे एक पॅन आणि पॅनला सगळ्यात अगोदर सगळीकडनं आपण व्यवस्थित तेल लावून घेऊयात आणि पॅन हलका असा गरम झाल्यानंतर त्याच्यावरती एक पळी भरून हे मिश्रण मी ओतून घेते आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनिटांमध्ये याची वरची जी बाजू आहे ती पूर्णपणे कोरडी होते आणि वरची बाजू कोरडी झाल्यानंतरच आपण हे पलटून घेणार आहोत तर इथे मी हे पलटून घेते आणि वरच्या बाजूनं देखील व्यवस्थित असं याला शेकून घ्यायचं आहे खूप झटपट असा तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे आणि पौष्टिकही आहे त्याच्यामुळे आपण लहान मुलांनासुद्धा देऊ शकतो त्याचबरोबर घरातील इतर सर्व जे आपले सदस्य असतात त्यांनासुद्धा हा नक्कीच आवडेल तर ही रेसिपी झटपट होणारी आहे घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा सेम प्रोसेस फॉलो करून मी आपले इतर सगळे गव्हाच्या पिठापासून तयार केलेले उत्तप्पे तयार करून घेतलेले आहेत उत्तप्पे प्लेटमध्ये काढून घेत असताना मी ऑडी चा युनिरॅप्स हा पेपर फॉईल वापरलेला आहे जेणेकरून आपलं ताटही खराब होत नाही आणि हा पेपर आपण परत परत वापरू शकतो या पेपर फॉईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल